हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत फणसाच्या गरांची भाजी। आधी आपण गरे काढून घेऊयात असे, आणि त्याच्या साईडला ज्या व्हाईट पाती दिसत आहेत ते सगळं काढून घ्यायचं आणि गरा सेपरेट घ्यायचा। असं आता आपण गराच्या आतमधली घोटी काढून घेऊयात। सगळ्या गरांमधल्या घोट्या काढून घेऊयात। असे मोडून त्याचे पातीचे दोन तीन भाग करायचे असे सेपरेट, आणि घोटीच्या वरचं साल हे टाकून द्यायचं, आणि घोट्या थोडं दगडाने थोड्या चेचून घ्यायच्या, म्हणजे एकाचे दोन भाग करून घ्यायचे, आणि हे व्यवस्थित आता स्वच्छ धुवून घ्यायचं। इकडे मी धुवून घेतलं आहे, आणि गॅसवरती भांड्यामध्ये मी 1-2 टेबलस्पून तेल टाकलं आहे। त्याच्यामध्ये तेल गरम झाल्यानंतर जिरं, मोहरी आणि कढीपत्ता टाकायचा। सिंपल रेसिपी आहे। आता कांदा ॲड करूयात। एक बारीक चिरलेला कांदा, थोडीशी हळद टाकूयात, मीठ चवीनुसार, लाल तिखट, जितकं तुम्ही तिखट खाता तेवढं। इथे तुम्ही मिरचीही टाकू शकता आणि पिवळी करू शकता, पण मी तिखट टाकतीये। आता घोट्या घालून घेऊया, त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आणि कोमट पाणी 1/2 आंब्या घालूया याच्यामध्ये घोट्या शिजण्यासाठी। आणि झाकण ठेवून मीडियम गॅसवरती 1-10 मिनटं घोट्या शिजवून घेऊयात। 10 मिनटं झालेली आहेत। आता चेक करूया आपण घोटी शिजली आहे का। घोटी चिरडून बघायची, घोटी आपली शिजलेली आहे। आता आपण गरांच्या पाती ॲड करूया याच्यामध्ये। थोडंसं पाणी शिल्लक ठेवायचं पाती शिजण्यासाठी, आणि हे व्यवस्थित मिक्स करून 1-20 मिनटं बारीक गॅसवरती शिजवून घ्यायचं। भाजी आपली तयार झालेली आहे।